ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाते आमची माते आमची माणस अधिक धान्य उत्पादनाच्या मोहिमेत रासायनिक खतांचा जवळजवळ 50% वाटा आहे. वाढती लोकसंख्या आणि लागणारं अन्नधान्य यांचा मेळ बसावा म्हणून दुबार तिबार पिकं घेतली जातात. परिणामी जमिनीतील पीक पोषक अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उचल होऊन जमिनीचा कस खालावत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य ठरतो. अधिक उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. परंतु नेमकी हीच अन्नद्रव्य कमी असल्याने रासायनिक खतामधून त्याचा पुरवठा करावा लागतो. यासाठी आज गरज आहे ती एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची. हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मृदरसायन विभागाने कंबर कसली आहे. मी प्राध्यापक अशोक दत्तात्रय कडलग, मृदविज्ञान कृषी शास्त्र विभागामध्ये माती परीक्षण व पीक प्रतिसाद योजना या योजनेमध्ये मृदरसायन शास्त्र म्हणून कार्यरत आहे. या योजनेमध्ये माती परीक्षण व पीक प्रतिसाद योजना या अनुषंगाने माती परीक्षण करून अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची अन्नद्रव्ये खतातून द्यायला पाहिजेत याविषयीचं मार्गदर्शन ते प्रामुख्याने केलं जातं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्र क्षेत्रावर विविध पिकं घेतली जातात. त्या महात्मा कृषी विद्यापीठामध्ये एकूण क्षेत्र 1000 एकरच्या आसपास आहे आणि या प्रक्षेत्रावरती ऊस, कापूस, गहू, हरभरा, केळी अशा अनेक प्रकारची विविध पिके घेतली जातात आणि या पिकांना जे खत व्यवस्थापन होतं ते प्रामुख्याने माती परीक्षणवर आधारित होतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक पिकाला संतुलित अन्नद्रव्य खताचा पुरवठा करता येतो. ही पिकं घेण्याआधी माती परीक्षण करून कोणत्या अन्नद्रव्याची गरज या पिकांना आहे हे बघून त्याप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीने खत मात्रा दिल्या जातात. मग मातीचा नमुना घेत असताना आपण शेतामध्ये मातीचा नमुना घेण्यापूर्वी जो काडी कचरा पडलेला असतो तो पहिल्यांदा बाजूला करायचा. एकदा काडी कचरा बाजूला केला की त्यानंतर मग जमिनीमध्ये साधारणतः जेवढ्या खोलीवरती नांगर चालतो तेवढ्या खोलीपर्यंत एक यू आकाराचा किंवा घोड्याचा नाल असतो, त्या नालाच्या आकाराचा एक खड्डा खोल खोदायचा आणि तळामध्ये जी माती पडेल ती माती ओंजळीने एका स्वच्छ टोकरीमध्ये घ्यायचं किंवा गमल्यामध्ये घ्यायचं. आता ही माती एका स्वच्छ बारदानावरती ती ओतायची, नंतर ती अशी पसरवायची, पसरून त्याच्यामध्ये अधिकाची फुली मारायची. अधिकाची फुली मारल्यानंतर त्याचे जे दोन भाग आहेत विरुद्ध बाजूचे ते त्या पोत्यावरून बाजूला ढकलून द्यायचे आणि राहिलेले दोन भाग एकत्र करायचे. असं करत करत ती माती साधारणतः 1/2 किलो राहील इथपर्यंत तो त्याचे असे अधिकाचे फुले मारून भाग करायचे आणि एका स्वच्छ कापडी पिशवीत तो भरायचा. ती भरल्यानंतर पिशवीवरती त्या शेतकऱ्याचं नाव, शेताचं नाव, शेताचा सर्वे नंबर, नंतर मातीचं नमुना घेतलेला दिनांक ही सर्व माहिती त्यावरती लिहायची आहे. ती लिहिल्यानंतर जी नजीकची प्रयोगशाळा असेल, ती कृषी विद्यापीठाची असेल, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाची असेल किंवा कुठल्या सेवाभावी संस्थेची असेल, सहकारी साखर कारखान्याची असेल, त्या प्रयोगशाळेमध्ये ती द्यायची आहे. किंवा तुमच्या जवळपास एखादं कृषी उत्पादन केंद्र असेल, त्यांची जर प्रयोगशाळा असेल तर तिथे आपण तो मातीचा नमुना देऊ शकता. माती परीक्षणानुसार विविध पिकांना अन्नद्रव्याची खत मात्रा रासायनिक खताबरोबर न देता ती सेंद्रिय खतातून, जैविक खतातून आणि रासायनिक खताच्या संतुलन राखून जर दिली तर निश्चितच जमिनीचं आरोग्य अबाधित राहून आपल्याला पिकाची उत्पादकता ही शाश्वत करता येईल.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना विद्यापीठाच्या विभागाने काही समीकरणं तयार केली आहे. आता या विभागामध्ये प्रामुख्याने मृदविज्ञान कृषिशास्त्र विभाग या विभागाने अनेक पिकावरती अशी विविध प्रकारची समीकरणं तयार केली आहेत की जेणेकरून मातीमध्ये असलेले मुख्य अन्नद्रव्य आणि त्या अन्नद्रव्याचा उपयोग करून आपल्याला अपेक्षित उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण रासायनिक खतातून कोणती अन्नद्रव्य द्यावीत, त्याचबरोबर सेंद्रिय खतातून कोणती अन्नद्रव्यावीत, जैविक खते कोणती वापरावीत, अशा प्रकारची विविध समीकरणे तयार केली आहेत आणि आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. एकात्मिक अन्नद्रव्य म्हणजे काय? त्याचा सरळ अर्थ असा आहे की सेंद्रिय असेंद्रिय म्हणजेच रासायनिक आणि जैविक खते एका यांचा एकात्मिक व्यवस्थितरित्या वापर करून जमिनीची सुपीकता सबाधित राखून पिकाची उत्पादकता शाश्वत करण्याची जी खतप्रणाली आहे त्या खतप्रणालीस एकात्मिक अन्न व्यवस्थापन असं म्हणतात. आता या विद्यापीठामध्ये जी विविध प्रकारची पिके घेतात मग त्यामध्ये तृणधान्य आहेत, नगदी पिकं आहेत, फळपिकं आहेत, कडधान्य आहेत, अशा विविध प्रकारची पिकं घेतात. तर आपण या ठिकाणी ज्या माती परीक्षण पीक संयोजनाच्या क्षेत्रावरती आपण उभं आहोत तर त्या ठिकाणी जी नगदी पिकं आपण घेतलेली आहेत त्यामध्ये ऊस आहे, केळी आहे, पपया आहेत, अशा प्रकारची पिकं आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी विविध पिकं घेतली आहेत त्यापैकी हे आहे ऊसाचं पीक. आमचा पूर्व हंगामी ऊस आहे, या पूर्व हंगामाचा ऊसाचं उत्पादन आम्हाला 150 टन प्रति हेक्टर घ्यायचं आहे. तर हे घेण्याकरता आमच्या जमिनीमध्ये मूलतः अन्नद्रव्य किती आहेत, अन्नद्रव्य या अर्थाने की जमिनीमध्ये उपलब्ध नत्र किती आहे, उपलब्ध स्फुरद किती आहे, उपलब्ध पालस किती आहेत, याचं आम्ही पहिल्यांदा पृथक्करण केलं आणि आम्हाला उत्पादन 150 मेट्रिक टन घ्यायचं आहे. तर आम्ही रासायनिक खतामधून किती उत्पादन घ्यावं अशा प्रकारची समीकरणं या विभागाने विकसित केलेली आहेत आणि त्याप्रमाणे आपण खते व्यवस्थापन केलं आहे की ज्याद्वारे जमिनीचं आरोग्य तर आपल्याला अबाधित राखताच येईल परंतु या पिकाची जी उत्पादकता आहे की जी आपल्याला पुढच्या अनेक वर्षांमध्ये शाश्वत कशी करता येईल या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा प्रकल्प ह्या विद्यापीठ या ठिकाणी राबवत आहे. पूर्व हंगामी ऊसाचं 150 मेट्रिक टन ऊसाचं पीक घेण्यासाठी जमिनीचं आरोग्य अबाधित राखत शिफारसीनुसार संतुलित खत मात्र देत अपेक्षित ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश हे विभागून दिलं. नत्राची खत मात्र ही 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश अशी प्रति हेक्टर देण्याची मात्र आहे. जमिनीत टाकलेलं नत्र बऱ्याचदा हवेत वायू रूपाने निघून जातं किंवा पाण्याबरोबर वाहून जातं. पिकाला त्याची उपलब्धता न होता 30-40% नत्राचा असा ऱ्हास होतो. तो जाऊ नये म्हणून त्याची विभागणी केलेली असते आणि या ठिकाणी ह्या नत्राची विभागणी 4 हप्त्यामध्ये केलेली आहे. पहिली आहे ती 10%, ती आपण ऊस लागणीच्या वेळेस द्यायची असते. दुसरी आहे 40%, ती साधारण 7-8 आठवड्यांनी द्यायची आहे. तिसरा जो हप्ता आहे तो 10% आहे, तो साधारण 12 आठवड्यांनी द्यायचा असतो आणि पुढचा जो राहिलेला जो 40% हप्ता आहे तो बांधणीच्या वेळी द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर आपण विभागून दिलं तर निश्चितच ती जी नत्रखताची मात्रा ही योग्य रीतीने त्या पिकाला लागू पडते आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळते. हा एक भाग झाला. दुसरा भाग जर आपण ही विभागून दिली एकाच वेळी दिली तर जे जमिनीमध्ये मुरेल ते मुरलेलं जे अन्नद्रव्य जी पिकानं घेतलं नाही ते पाण्यामध्ये जाईल आणि पाणी प्रदूषित होईल. आज आपण अनेक ठिकाणी पाहतो की जर ही खतं मात्रा व्यवस्थितरित्या जर दिली गेली नाही तर त्याचे परिणाम हे जमिनीमध्ये असलेल्या पाण्यावरच होतात किंवा नायट्रेटसारखं जो विघटक पदार्थ त्यामध्ये तयार होतो तो पाण्यात जातो आणि पाण्याची प्रत खालावते. ती खालावू नये म्हणून ही विभागणी आपण या ठिकाणी करणे अत्यंत गरजेचं आहे. स्फुरदाचं स्थिरीकरण होऊन तो बऱ्याचदा पिकांना उपलब्ध होत नाही, त्यामुळे स्फुरद शक्यतो पेरणीच्या वेळी मुळांच्या सानिध्यात दिला जातो. पालाश पाण्यामध्ये अतिशय विद्राव्य असतं, जमिनीत दिलं तर त्याची गतिक क्षमता कमी असते म्हणून शक्यतो ओलावा असताना हे खत दिलं जातं. तर स्फुरद सुद्धा आपण 2 विभागात देतो, एक लागणीच्या वेळेस 50% देतो आणि राहिलेले 50% हे मोठ्या बांधणीच्या वेळेस देतो. पालाची मात्राही स्फुरदप्रमाणेच 50% ही लागणीच्या वेळेस आणि राहिलेली 50% ही मोठ्या बांधणीच्या वेळेस. आता हे दोन त्याच्यात काय द्यायचं, कारण हे जे अन्नद्रव्य आहेत ही ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये घालतो त्यावेळेस पहिल्यांदा ती मातीच्या कणाशी समीप पावतात आणि हळूहळू जीवाणूंच्या द्वारे ती पिकाला उपलब्ध होतात.
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या प्राकृतिक रासायनिक जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होऊन पीक उत्पादन वाढतं. त्यामुळे या एकात्मिक अन्नधान्य व्यवस्थापनात सेंद्रिय खतांना तितकंच महत्व आहे. इथल्या प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षित झालेले शेतकरी आपल्या शेतामध्ये अवगत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. शाश्वत उत्पादन देणारी शेती ही काळाची गरज आहे. म्हणूनच पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीनं शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी वळावं यासाठी शासनाद्वारे अनेक यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. शासनाचे अनेक विभाग या कामी लागले आहेत. त्यातीलच भारत सरकारचा एक उपक्रम म्हणजे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कार्यक्रम राबविले जातात. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग, त्यांच्यासाठी आवासाची सोय विनामूल्य करण्यात आली आहे. कापसामध्ये काही शेतकऱ्यांनी भरपूर उत्पादन घेतलेल्याचं निदर्शनासही आलेलं आहे. या कापसामध्ये आम्ही दोन गोष्टीचा जर म्हणजे त्याला विज्ञानच म्हणू, विज्ञानच फक्त चमत्कार करू शकते, म्हणून शेतकरी बंधूंनी विज्ञानाची कास धरावी. माझं नाव पवन विश्वासराव उन्नाळे, शेगाव तालुका टाकळीवर तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा इथून आलेला आहे मी. माझा प्रश्न असा आहे की बा विदर्भामध्ये सर्वात मुख्य पीक म्हणजे कपाशी, आणि कपाशीवर कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 स्प्रे काढावे लागतात. तर आपल्याला असं एखादं पीक आहे का बा की आपण कपाशीच्या आधी सभोवताली घेऊ आणि त्याद्वारे असं होईल की जे मावा फुलकिडे तुडतुडे त्या पिकावरती येतील आणि आपलं कपाशीचं त्यापासून संरक्षण होईल. तर कपाशीमध्ये चवळी आणि मकई आणि याच्यामध्ये या दोघांचं मिश्रण करायचं. मकई थोडी कमी टाकायची आणि चवळीवरती मावा येतो लक्षात, आणि त्या माव्याला खाण्याकरता लेडीबर्ड बीटल तुमच्या मकईवरती येते आणि त्याच्यामुळं संपूर्ण त्या माव्याचा बंदोबस्त ती लेडीबर्ड बीटल करते. तिला कपाशीवर येण्याकरता तसा मोक्काच भेटत नाही, कारण तिची लोकसंख्याच वाढत नाही, त्याच्यामुळे तिचा उदरनिर्वाह तुमच्या चवळीवर भागतो. तर त्या बाबतीत मकईमध्ये तुमच्या कपाशीमध्ये चवळी आणि मकईचं तुम्ही मिश्रण जर करून लावलं तर एक 8-10 तासांतर एक तास आणि शेताच्या भोवताल तास तर माव्याचा बंदोबस्त होऊ शकतो. नमस्कार सर, माझं नाव रमेश श्रीकृष्ण बहुरूपी, टाकळीवर तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. मी येथून आलेलो आरशिपच्या कार्यक्रमाला. तर माझा प्रश्न असा आहे की बा कपाशी या पिकाला खताची मात्रा कशी आणि केव्हा द्यायची? कपाशीच काही त्याला अपवाद नाही, सर्व पिकाला संतुलित आहार द्यावा. आम्ही शेतकरी अजूनही संतुलित आहार शिकलोच नाही, फक्त नत्रस्फुल म्हणजे जे पोत्यामध्ये आहे आणि त्या पोतं जे आम्ही टाकतो तेवढंच भेटतं आमच्या पिकाला. आम्हाला जे पिकाला 16-17 अन्न घटक लागतात हे माहितीच नाही लक्षात, आणि उपसा खूप होऊन गेला, भरणाच नाही त्या अन्न घटकाला, त्याच्यामुळं आम्हाला उत्पादन अपेक्षित येत नाही. म्हणून अपेक्षित उत्पादन येण्याकरता आम्हाला माती परीक्षण करावं लागेल आणि माती परीक्षणानुसार जे अन्नद्रव्य कमी आहेत त्या सर्वाचा पुरवठा आम्हाला त्या सर्व पिकाला द्यावा लागेल, कपाशीला सुद्धा. पण प्रामुख्यानं आमच्या कपाशीच्या पिकाला एकरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश लक्षात, 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो जस्ता सल्फेट, 10 किलो लो सल्फेट लक्षात हे द्यायचं आहे. गेल्या 27 वर्षात 12,000 शेतकऱ्यांना आम्ही विविध विषयात प्रशिक्षित केलेले आहे. येथे प्रशिक्षण आम्ही ज्या विषयानं देतो ते आहेत कृषीविषयी, तसेच पशुपालन, मत्स्यपालन, मधुमाशी पालन आणि स्वतःच्या हेल्थविषयी, स्वतःच्या शरीराविषयी प्रशिक्षण देतो, योग प्रशिक्षण देतो, सरकारच्या विभिन्न योजना याबद्दल आम्ही माहिती देतो आणि इथे निःशुल्क आहे प्रशिक्षण. आणि विभिन्न भागातून ह्या विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार इथले शेतकरी येथे प्रशिक्षणासाठी येतात. दरवर्षी येथे आम्ही 40 प्रशिक्षण आयोजित करतो, 40 वर प्रशिक्षण आयोजित करतो. त्यात महिलांसाठी विशेष
विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. 30 ते 40 महिलांचा गट येतो. महिला बचत गटातून या महिला घेतल्या जातात आणि त्यांना विभिन्न प्रशिक्षण दिल्या जातं. तसंच आम्ही आमचं टार्गेट असतं हे जे शेतकरी आहेत ते गरीब तबक्यातले गरीब आणि ज्यांना खरंच प्रशिक्षणाची गरज आहे आणि तो गावातला प्रतिष्ठित व्यक्ती असावा ज्या तो युनियन तो त्यांचा ओपिनियन लीडर आम्ही निवडतो. त्यामुळे म्हणजे जो शेतकरी आहे त्यांनी आपल्या गावात जाऊन परत इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे हा यामागचा उद्देश असतो. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड ही एक भारत सरकारची कंपनी आहे आणि खत निर्मिती व वितरण हे कंपनीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. मुंबईमध्ये चेंबूर आणि रायगड जिल्ह्यामध्ये थळ या ठिकाणी कंपनीचे भव्य असे प्रकल्प आहेत. या ठिकाणी खतनिर्मिती होते आणि पूर्ण देशभर डीलर्सचं पूर्ण जाळं आहे. ह्या डीलर्सच्या जाळ्याच्या मार्फत पूर्ण खतांचं वितरण केलं जातं. ही एक सरकारी कंपनी आहे त्यामुळे फक्त खतं विकून प्रॉफिट मिळवण्यापेक्षा सामाजिक दायित्व म्हणून सुद्धा काही जबाबदाऱ्या कंपनीमार्फत पार पाडल्या जातात. खत विक्री सोबतच इतर काही ऍक्टिव्हिटीज आमच्याकडे चालू असतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा ह्या ठिकाणी स्टॅटिक लॅबोरेटरी आहे. या ठिकाणी नत्र, स्फुरद, पालाश याचे मातीतील हे जे प्रमुख अन्नद्रव्य घटक आहेत ह्याची तपासणी केली जाते. त्याचसोबत मायक्रोन्युट्रियंटची पण तपासणी या ठिकाणी केली जाते. स्टॅटिक लॅबोरेटरीसोबतच आमचे मोबाईल सॉइल टेस्टिंग व्हॅन कार्यरत आहे. ती पूर्ण विदर्भ आणि जवळपासची राज्य मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी ऑन द स्पॉट अँडलिसिस मातीचं करून त्या ठिकाणी आरोग्यपत्रिका, जमीन आरोग्यपत्रिका वितरित केल्या जातात. भारत सरकारच्या अंगीकृत व्यवसायाच्या वतीने रासायनिक खतांच्या विक्रीसोबतच शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि विविध कार्यपद्धती राबवली जात असते. त्याच्यामध्ये अगदी माती परीक्षणापासून शेतकरी प्रशिक्षण, दत्तक योजना आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिके घेऊन त्यांना रासायनिक खतांचा समतोल वापर कसा होईल अशा पद्धतीने त्याचा वेगवेगळे मार्गदर्शनपर कार्यशाळा योजल्या जातात. आपल्या संपूर्ण शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा सर्वात पहिल्यांदा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. आज शेती क्षेत्र हे घटत चाललेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला लोकसंख्येच्या अनुरूप आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कमी क्षेत्रामध्ये अधिकाधिक शेती उत्पन्न आणि अन्नधान्य वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसून येत असतो. परंतु शेती उत्पादन वाढवायचं असेल तर केवळ रासायनिक खतांचाच वापर वाढवणं हे आपल्याला शेतीचा पोत आणि एकूणच अन्नधान्य उत्पादनासाठी नुकसानकारक होऊ शकतं. त्यासाठी आपण शेतकऱ्यांनी प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पारंपरिक शेतीबरोबरच त्यासाठी आवश्यक असणारे सेंद्रिय खत, जैविक आणि रासायनिक खत या तिन्हींचा समतोल साधणं फारच गरजेचं आहे. जर आपल्याला पाहायचं असेल तर सेंद्रिय खताचं प्रमाण म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कुजलेल्या पदार्थांचा वापर शेतामध्ये पीक उत्पादनासाठी करणं गरजेचं आहे. ते साधारणपणे 30 ते 35% असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय जैविक म्हणजे जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये वाढवणं गरजेचं आहे, जे 15 ते 20% अपेक्षित आहे. रासायनिक खतांचा जर विचार केला तर 45 ते 55% रासायनिक खताचा वापर झाला तर आपल्याला पीक उत्पादन पण वाढेल आणि जमिनीचा पोतसुद्धा टिकून राहील. इथल्या प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षित झालेले शेतकरी आपल्या शेतामध्ये अवगत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात.
समृद्धीची गुरु किल्ली। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 1000 एकर प्रक्षेत्रावर या एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन पद्धतीने अपेक्षित उत्पादन तंत्र वापरून मका, हरभरा, सोयाबीन, कापूस अशी विविध पिकं घेतली आहेत। जे विद्यापीठांची मात्रा शिफारस केली आहे त्या मात्रेमध्ये आपल्याला या पूर्वांगणीनुसार करता प्रति हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत हे आपल्याला द्यावं लागतं। हे लागणीच्या वेळेस आपण देतो आणि ते दिल्यानंतर जमिनीमध्ये असलेली जीवाणूची संख्या वाढते आणि ती वाढलेली जीवाणूची संख्या रासायनिक खतावर दिलेल्या अन्नद्रव्यावरती अभिक्रिया करते आणि हळूहळू पिकाला ती उपलब्ध होते आणि उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला हे समोर जे पीक दिसतं आहे तर हे आपल्याला अशा प्रकारचं पीक मिळू शकतं। पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे। हे माती परीक्षण करून घेण्यासाठी कृषी विद्यापीठ आपल्याला मदत करतात। मला शेतकऱ्यांना एक आवाहन करायचं आहे की तुम्ही जेव्हाही तुमचा ऊस लावणार असाल, मग तो पूर्वहंगामी असेल, सुरू असेल किंवा वाढलेला असेल, तुम्ही निश्चित माती परीक्षण करा। वनस्पती, प्राणी, जीवजंतू यांच्या अवशेषापासून मिळणाऱ्या खतास सेंद्रिय खत म्हणतात। या सेंद्रिय खताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची जलधारण क्षमता वाढते, उपयुक्त जीवजंतूंची वाढ होऊन सेंद्रिय पदार्थाचं विघटन सुलभ होतं। ऊस उत्पादनामध्ये एकात्म अधिवस्था आपण ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस सेंद्रिय पदार्थाचे जे घटक आहेत त्यामध्ये जोर खते, भर खते, हिरोळीची खते आणि पिकांचा अवशेष असा आपण प्रामुख्याने उल्लेख करतो। ऊस तोडणीनंतर ऊसाचं पाचट कुजवून त्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास खोडवा ऊसाच्या पिकाला फायदा होतो आणि रासायनिक खताची बचत होते। याकरता महात्मा कृषी विद्यापीठाने एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, त्यामध्ये 1 हेक्टर क्षेत्रामधून साधारणतः 7.5 ते 8 टन पाचट आपल्याला मिळतं। त्या पाचटाची कुट्टी करून त्या बुडख्याच्या वरून जर बाजूला सारलं, सरीत लोटलं आणि त्याच्यावरती प्रति हेक्टरी 100 किलो युरिया, 80 किलो सुपरफॉस्फेट आणि 10 किलो कुजवणारे जीवाणू जर त्याच्यामध्ये आपण टाकले तर ते पाचट साधारण 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्याचं खतात रूपांतर होतं आणि त्यामुळे त्या ऊस खोडवा पिकाला आपल्याला रासायनिक खताची मात्रा कमी करून या ज्या अवशेषापासून जे खत उपलब्ध होतं ते त्या खोडवा पिकास मिळेल आणि तो खोडवा पीक हे ऊसाचं हे लागणीच्या पिकासारखं आपल्याला घेता येईल। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 1000 एकर प्रक्षेत्रावर या एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन पद्धतीने अपेक्षित उत्पादन तंत्र वापरून मका, हरभरा, सोयाबीन, कापूस अशी विविध पिकं घेतली आहेत। आता हे एकात्मिक अन्न व्यवस्थापनाचे नेमके फायदे काय, याचा महत्वाचा फायदा असा आहे की आपल्याला प्रत्येक पिकाला एकात्मिक अन्न व्यवस्थापन केलं तर संतुलित खत मात्रा देता येते। दुसरा महत्वाचा भाग असा की जमिनीचे जे गुणधर्म आहेत विविध प्रकारचे, मग त्याच्यामध्ये भौतिक गुणधर्म असेल, रासायनिक गुणधर्म असतील, जैविक गुणधर्म असतील, या गुणधर्माचं संतुलन आपल्याला राखता येतं। त्याचप्रमाणे जमिनीची जडणघडण ही सुधारता येते, जमिनीचं फूल आपल्याला व्यवस्थितरित्या राखता येतं आणि एकदा का आपण जमिनीची जडणघडण आणि फूल जर योग्यरित्या राखलं तर जमिनीवर असलेले जी अन्नद्रव्य आहेत की जी पिकाला त्याच्या वाढीसाठी लागतात त्याचा व्यवस्थितरित्या पुरवठा हा जमिनीतून केला जातो। त्याचप्रमाणे जमिनीमध्ये ज्या जैवरासायनिक प्रक्रिया होत असतात ती प्रक्रिया होण्यासाठी सेंद्रिय खतांचा अत्यंत वापर असणं गरजेचं आहे। तो साधायचा असेल तर फक्त सेंद्रिय खताशी दुसरा पर्याय नाही आणि तो फक्त आपल्याला एकात्म दिवसापासून साधता येतो, हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणतं की आज आपण अगदी जगभर एक बोललं जातं की जमिनीमध्ये सेंद्रिय खत कमी झालं किंवा जमिनीत सेंद्रिय पदार्थ कमी झाले, आता ही जर वाढायचे असतील तर हे वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खते, जैविक खते यांचा संतुलित वापर केला तर निश्चित स्वरूपाने आपण जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ वाढवू शकू। एकदा का ती वाढली की जमिनीवर असलेले नत्र आणि कर्ब यांचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला नियमित नियंत्रितपणे राखता येईल आणि त्यामुळे पिकाची उत्पादकता आपल्याला शाश्वत करता येईल आणि जमिनीचं आरोग्य अबाधित राखता येईल। माती परीक्षणाचं महत्व, पीक नियोजन, अन्न द्रव्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान यासाठी हे विद्यापीठ सातत्याने कार्य करते। कुठलंही तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पोहोचावं, लवकरात लवकर शेतकऱ्यांना कीड रोग सल्ला मिळावा, त्यांचं पीक वाचावं, माती परीक्षणाचा अहवाल लवकरात लवकर उपलब्ध व्हावं यासाठी कृषी विद्यापीठ कटिबद्ध आहे।